<Sessantik> नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ब्लाऊजवरती मापा घेऊन ब्लाऊजची कटिंग कशी करायची आज आपण बघणार आहोत साईज अडवतीस त्याचा चौथा भाग साडेनऊ हाफ हाफ करून मोजलं तरी चालेल साडेनऊ साडेनऊ त्यामध्ये आपण फक्त एक इंच मिळवत आहोत कटोरी ब्लाऊजसाठी ब्लाऊज तसाच ठेवायचा आहे शोल्डर दोन्ही मोजून घ्यायचे साडे अकरा शोल्डर आले गळारुंदी साडेपाच आणि आपला पावणे सहाचा शोल्डर आले त्यानंतर मुंडा आहे आपला साडेपाच इंचाचा त्यात अर्धा इंच मिळून आपण इथे सहा इंच घेणार आहोत तसाच ते सरळ पुढे घ्यायचा आहे साडेपाचचा गळा तर सहाचा घेतला आहे कटोरी हुकच्या बाजूने मोजायची बघा साडेपाच आली तर साडेपाचच क्रॉसपट्टी सव्वा तीन आहे अर्धा इंच मिळून पाहुणे तीन आणि मधोमध सव्वा तीन घ्यायची त्यानंतर बाही पाचची किंवा साडेपाचची तुम्हाला हवी तशी घेऊ शकते साडेपाचची आहे पण आपण इथे लांब बाही घेणार आहोत दहा इंचाची मागची उंची बघायची साडे तेरा आहे त्यात एक इंच मिळून साडे चौदा आणि पुढील लगेच पंधरा घ्यायची त्यानंतर आता मागचा गळा पण मोजण्यासाठी आपण दोन्ही बाजूला उंची मोजून घ्यायची बरोबर आहे मागचा गळा बघायचा आहे तर या ठिकाणी नऊचा आहे अर्धा इंच मिळून आपण साडेनऊ घेत आहोत तर अशा पद्धतीने मापं घ्यायचे आता त्यानंतर इथे लागणार आहे पेपर एकावर एक दोन पेपर ठेवून घ्यायचे बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आणि मग आपल्याला या ठिकाणी ती कटिंग करायची कोणतीही साईज असू द्या मा घेण्याची पद्धत हीच आहे आणि कटिंगची पद्धत सगळ्यात सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी आता बंद बाजूकून आपण टेप सरळ पकडायचं आहे आणि साडे दहा इंचावरती खून करून आपण या ठिकाणी लाईन करायची तर तीन खुना करा म्हणजे व्यवस्थित लाईन आपली सरळ येईल तर लगेच या ठिकाणी आपण साडेदहा लाईन करून घ्यायची उरलेला पेपर या ठिकाणी लगेच कट करायचं आहे एकदम परफेक्ट मापासोबत हे माप आहे अडवतीस साईज तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी कोणत्याही कटोरी ब्लाउजवरती तुम्ही ट्राय करू शकता अडवतीस साईज एकदम परफेक्ट माप आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण उंची घेतली होती साडेचौदा आणि पुढे लगेच अर्धा आणि साडेपंधरा दोन लाईन या ठिकाणी लगेच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दोन लाईन करायचे आहे आता पंधरावाला पेपरसोबत कट करायचं आहे त्यानंतर साडेचौदावाला वरती उचलायचा आहे आणि तो कट करायचा आहे त्यानंतर आता पेपर पलटी म्हणजे जास्त वा पंधरावाला बाजूचा आपल्याकडे घ्यायचं आहे बंद बाजू आपल्याकडेच पाहिजे आता इथे गळ्या रुंदी आपण लगेच अडीच घेणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण शोल्डर पट्टी किती होती पावणे तीनची पावणे तीनवर खून केली आणि जेवढं अंतर आपलं तर मोकळ्या बाजूकोन मोंडा घ्यायचा आहे सहा इंचाचा चौकोन करायचा आहे मोंड्याचे आकार देण्यासाठी दोन दोन इंचावरती आपण खून करायची चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन आणि या ठिकाणी मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे दोन पासूनच आकार चालू केल्यावर दोन पाशीच तो मिळवायचा आहे त्यानंतर पुढचा गळा आहे आपला सहा इंचाचा बंद बाजूकडून चौकून करायचा आहे गळ्यासाठी अर्धा गोलाकार आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपली किती होती या ठिकाणी पावणे चार आणि सव्वा तीन सव्वा तीनवर दोनदा लाईन झाली आणि पावणे चार बंद बाजूकडून आपण या ठिकाणी क्रॉस लाईन मारायची कटोरी साडेपाच कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता त्यानंतर बाजू पलटी केली म्हणजे मागची बाजू घेतली पुन्हा अडीच इंच आणि नऊचा गळा या ठिकाणी आपण घेतला आहे आता त्यान त्यानंतर इथे चौकोन करायचं आहे पुन्हा गळा कधीही बंद कोणच ठेवा म्हणजे व्यवस्थित आपला गळा येईल मोकळ्या बाजूकून केला तर दोन बाजू होती आणि चुकला जाईल त्यामुळे बंद बाजू लक्षात ठेवा गळ्यासाठी असते मोकळी बाजू ती मोंड्याकडे असते मुंड्याचा पहिला आकार कट झाला पेपर साईडला करायचा आहे आता जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे लगेच गळा कट करायचा आहे आता क्रॉस पट्टी म्हणजे प्रत्येक पार्ट आपण वेगळे करणार आहोत एकदम परफेक्ट मापासोबत हे माप आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मागील गळाही कट झाला आहे अशा पद्धतीने आपला गळा दिसेल दी डीप हवा असेल गळा तर तुम्ही पावणे तीनचंही अंतर घेऊ शकता किंवा ह्या चौकोनच्या बाहेर थोडंसं गेलं तरी तुमचा गळा ह्या पद्धतीने होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपली कटिंग झाली आता या ठिकाणी आपल्याला कटोरी आणि जी बाहीची कटिंग आहे ती बघायची आता कटोरी काढून झाल्यानंतर ती दुसऱ्या पेपरवर सेम त्याच पद्धतीने आखून घ्यायची आणि आता बघा कडेला इथे मी लाईन करून घेतल्या दोन्ही इथे मी घेणार आहे तर आपण इथे दीड दीड इंचाचं किंवा सव्वाचं अंतर तुम्ही घेतलं तरी चालेल इथे दीडचं मी घेते तर दीड दीड इंचाचं टक्स कमी हवा असेल तर तुम्ही सव्वाचं घेऊ शकता तर दीड इंचाचं अंतर घेतले आणि एक फुगीर एक तिरकी लाईन या ठिकाणी देऊन घेतली दोन इंचा मध्य करायचं आहे तर या ठिकाणी किती आलाय साडेआठ तर सव्वाचार मध्य होईल तशीच लाईन खाली दीड इंचावर घ्यायची आणि या ठिकाणी खाली लगेच त्रिकोण करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही कटोरी आपली वाढवली जाते आणि एकदम मस्त अशी बसते तर या ठिकाणी आपण जी कटोरी आहे ती वाढून झाली आता लगेच पट्टी घ्यायची आणि कटोरीच्या तिथे ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने ठेवली आता बघा या ठिकाणी आपला वरती जो भाग गेला आहे तो अर्धा इंचचा साधारणतः तिथे खून करून घेतली आणि थोडासा खोल करून घेतला यांनी गा काही गळा खा खाली होणार नाही किंवा गळा मोठा होणार नाही एकदम व्यवस्थित परफेक्ट मापासोबत येतो कधी कधी काय होतं कटोरी जोडताना साईडपट्टी मोठी किंवा कटोरी मोठी होती त्यामुळे हे चेक करत चला तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी कटोरी वाढून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला बघायची बाही तर बाही या ठिकाणी आता आपण कटिंग करणार आहोत तर बंद बाजू आपली बाहीकडे पाहिजे म्हणजे उंचीसाठी बंद बाजू खाली जो दंडघेर आहे त्यासाठी छातीचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ घेतला आहे इथे बंद बाजूकडून उंची दहा इंचाची त्यामधून अडीच इंच वजा करून लगेच साडेसात इंच इथे कडेला खून करून लाईन करून घेतली आता दहाकडून साडेसात कडे तिरकी लाईन करायची लगेच साडेसातच्या तिकडून दोन इंचावरती आणि मधोमध पाऊन इंचावरती खून करून एक फुगीर आकार त्या दोनला मिळवायचा आहे इथे एक इंचावर तिरकी लाईन करून आपण तो आकार वरचा कट करून घेतला आहे आता बाही पूर्ण खोलायची आणि जो तिरका आकार आहे तो एकेरी याच्यावरती आपण हा कट करून घ्यायचा आहे तर माझ्याकडून पण तेच झालं आहे मी मोकळी बाजू पकडली घाई घाईमध्ये त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे मी पुन्हा दाखवते तुम्हाला बंद बाजू उंचीसाठी असेल त्यानंतर मोकळी बाजू आपली साडेसातची असेल तर अशा पद्धतीने आपण आखून घेतले आता कट करूया म्हणजे काय होतं कधी कधी हा पण खूप मोठा आपल्याकडून गोंधळ होऊ शकतो काय होतं आपण मोकळी बाजू घेऊन बसतो दोन पार्ट होतात त्यामुळे लक्षात येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बंद बाजू ही उंचीसाठीच पकडा इथे मी अडवतीस साईज आहे तर अडवतीस साईजचं माप टाकले कितीही साईजच्या बायका येऊ द्या तुमच्याकडे कस्टमर येऊ द्या अडवतीस साईज तुम्ही यावरती टाकून ठेवायचं आणि प्रत्येक जी आडवतीस साईजवाली आहे तिच्याचसाठी हे तुम्हाला माप वापरायचं आहे तर असे प्रत्येक पॅटर्नचे माप मी तुम्हाला या टॉप क्लासवरती दाखवणार आहे आता बघा एकाच कस्टमरचे मला तीन ब्लाऊज होते तर मग तीन ब्लाऊज मला सोबत कट करायचे तर हे आहे आस्तरवाले ब्लाऊज तुम्ही साधे ब्लाऊज पीस जरी घेतले तर ह्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे फक्त बाहीच्या उंचीमध्ये तुम्हाला एक न मिळता दोन घ्यायचे आहे आता इथे आपल्याला काय केले तीन अस्तर आपण सोबत पकडले म्हणजे सोबत आपण तीन चार पाच कितीही कटिंग करू शकतो अगदी कमी वेळेत ही कटिंग होते आणि एकदम परफेक्ट व्यवस्थित अशी ही कटिंग होते व्यवस्थित छानही बसते आता या ठिकाणी काय करायचं आहे जो मागचा भाग आहे तो मी कट करून घेतला गळा नाही आखला मी कारण इथे मला डिझाईन टाकायचे आहे तर तुम्हाला गोल हवा असेल तर तुम्ही गोल लगेच आखून घ्यायचा आहे त्यानंतर मागच्या भागाच्या तिथेच आपण लगेच पट्टी न घेत सॉरी क्रॉस नाही ही पट्टी आहे इथे पट्टी घ्यायची आणि त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे त्याच्या शेजारी घ्यायची ठीक आहे तर काय केलं आहे मागचा भाग त्याच्या मुंड्याच्या बाजूला पट्टी त्याच्या समोरच लगेच क्रॉसपट्टी इथे कटोरी आपण ठेवणार आहोत आणि बाही आपण मोकळ्या बाजूकडे म्हणजे जी बंदवाली बाजू असते बघा जो पणा असतो तो, तो बंद असतो ती बाजू पकडायची म्हणजे काय होतं बाही जोडतानी मस्त अशी फिनिशिंगमध्ये बाही येते त्याच बाजूने ठेवत चला बाही तर इथे बाही आपण ठेवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता तुमच्याकडे कितीही येऊ द्या फक्त साईज तुमची आडवतीसच पाहिजेल तरच हे जमल नाही तर मग तुम्ही कोणत्याही साईजवर ठेवशाल आणि कट करशाल तसं नाही आडवतीस साईज आली परफेक्ट आडवतीस साईजची कितीही ब्लाऊज असू द्या ते एकावर एक ठेवा व्यवस्थित कटिंग करा आणि पाहिजे कमी वेळेमध्ये तेवढे तुम्ही ते शिवू शकता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कटिंग करून घ्यायची आणि मग अस्तर साईटला करून प्रत्येक अस्तरचं पार्ट साईडला करून तो आपल्याला कपड्यावरती कटिंग करायचं आहे जर साधा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने पाहिजेल तेवढे तुम्ही ब्लाऊज कट करू शकता अगदी कमी वेळेमध्ये तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता इथे आपलं परफेक्ट माप इथे कटिंग झालेलं आहे आता जशी कटिंगची पद्धत सोपी तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे पण व्हिडिओ मोठा झाल्या असल्यामुळे मी तुम्हाला इथे शिलाई नाही दाखवणार मी फक्त कटिंग दाखवली तर शिलाईचा व्हिडिओ मी सेपरेट तुमच्यासाठी घेऊन येईल तर कटोरीचा अस्तरचा ब्लाऊज कसा परफेक्ट मापासोबत शिवायचा त्याची फिटिंग कशी करायची तेही तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली बघा प्रत्येक पार्ट बाजूला करून घेतले लगेच आता एक आता मी तुम्हाला दाखवते एक कटिंग कशी करायची तर हा आहे आपला अस्तरचा ब्लाऊज आणि काठाचा आहे तर मग काठ आपण आता बाहीसाठी एक वापरायचे एक डिझाईनसाठी काढून लगेच घ्यायचं आहे आता इथे आपण बाही ॲडजस्ट केली वरतीच बरोबर त्यानंतर काट आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत मग काट पण लगेच काढून घ्यायचा तुमचा गोल गळा असेल तर काय हरकत नाही तुम्ही तसा काठ ठेवला आणि त्यावरती तुमचा मागचा पार्ट ठेवला तरी चालेल काय हरकत नाही पण जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता मागचा भागही झाला प्रत्येक पार्ट अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अगदी कमी वेळेत ही कटिंग होते कटोरीचं एकदम परफेक्ट माप आहे आडवती साईज तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्यवस्थित ट्राय करून छान मस्त असा शिवा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्ही जर कटोरी ब्लाऊज तुम्हाला साईजनुसार काढता येत नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि व्यवस्थित असा हा ब्लाऊज बसणारा आहे अगदी कुठेही न ना चुकणारा आहे त्यामुळे अशा पद्धतीने कटिंग करून बघा ट्राय करून बघा तर हे बघा तीन